ऑल अबाउट होम चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण ह्या चॅनलवर टोपडी आणि इतर विषयांवर पण व्हिडिओ पाहतो आणि शिवणाचे व्हिडिओ अगदी सोप्या आणि सुंदर पद्धतीने इथे दाखवले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. तर आज आपण एक नवीन वेगळ्या प्रकारचं टोपडं शिवणार आहोत. तर असे व्हिडिओ टोपड्याचे, झबल्याचे, लंगोटचे ह्या चॅनलवर आहेत, ते तुम्ही ह्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. चला तर आपण एक टोपडं शिवूया. तर असे दोन पदर आहेत, दोन फोल्ड केले मी. हे असं फोल्ड करायचंय आणि मग पुन्हा हा फोल्ड करायचंय. तर हे आपण चार पदर आहेत, हे डबल आणि हे डबल. तर हे असं प्रकारे टाकून घेतले आपण आणि इथे आपण 8 इंचावर मार्किंग करणार आहोत. इथे टोपडं जेवढं शिवायचं आहे त्या साईजनुसार तुम्ही हे घेऊ शकता. मी हे 8 घेतलं आहे. तर इथे आपल्याला 8 घ्यायचंय मध्यामध्ये आणि इथेही आपल्याला 8 वर मार्किंग करायचं. सगळ्या बाजूनी 8-8 करायचं आणि हा आपल्याला असं जोडून घ्यायचा आहे, म्हणजे गोल आकार आपण देतो तसा. तर हे तुम्ही असं फोल्ड करून घेतलं. आता हे इथे आहे तर हे इथे असं फोल्ड केलं. जेवढे फोल्ड करता येईल तेवढे फोल्ड करून घेतलं तरी चालतं. तसं कापायला आपल्याला सोपं आहे. इथे मार्किंग आहे त्यावरच मी इथे हे करून घेतली आहे आणि इथूनही आपण आता हे मी जास्त परत फोल्ड केलं आहे. तर इथे परत आपण एकदा माप घेऊन चेक करूया, म्हणजे जेवढं आपण घेऊ तसं सोपं होईल. घड्या घेतल्या की कटिंग करायला आणि इथे पण घेतलं आहे. आणि असं आपण हा गोल कट करणार आहोत. आता हे अजूनही तुम्ही फोल्ड करून हे असं पुन्हा फोल्ड करून हे असं चेक केलं व्यवस्थित आपलं आहे का, कणभर वाटतंय मग ते आपण एकदम छान व्यवस्थित करून घ्यायचं. अशा प्रकारे घेतलंय. आता हे ओपन झाल्यावर ओपन करूया आपण. तर आपल्याला एक मोठा गोल सापडेल त्याच्यामध्ये. अशा प्रकारे एक मोठा गोल सापडलाय. तर हा आपण असा मोजला तर हा आपला 16 आहे. तर 16 साईजचा आपण हा गोल कापलेला आहे. तुमचं एखादं मोठं ताट असेल तर त्या मापाने घेतलं तरी चालेल. असं फोल्ड करणार आहोत, म्हणजे अर्धा गोल तयार करणार आहोत. हा अर्धा गोल केला की आपण इथून 4 इंच घेणार आहोत. हे 4 इंच घेतलं की आपण इकडूनही 4 इंच घेणार आहोत. तर आपण इथून 4 घेतलं, इथून 4 घेतलं आणि हे दोन्ही 4 अंकापाशी हे ते आपण रेघ मारून घ्यायचे. तसं थोडासा गोल आकार दिलं तरी चालेल. असं असं थोडासा हे केलं गोलाकार टाईप किंवा सरळ घेतलं तरी चालेल. तर हा आपल्याला आता कट करायचा. मी थोड्या गोलाकारामध्ये कट करते. तर पाहायला आता हे असं दिसेल असं. तर आता हे मी दुसऱ्या कापडावर ठेवून आपलं अस्तर कापून घेणार आहे. जे आपण अस्तर लावणार आहोत त्यावर हे ठेवायचं आहे आणि हे जास्तीचं कट करायचं आपल्याला. तर ह्यावर मी हे ठेवून घेतलंय. आता आपण हा एक कुठला तरी पोर्शन दोन्हीपैकी एक ओपन ठेवणार आहोत, म्हणजे हा ओपन ठेवणार आहोत, सोडून द्यायचं आहे. इथून शिलाई मारायला घ्यायची हा गोल राऊंड, इथपर्यंत शिलाई मारून घेणार आहोत. तर छान आपलं अस्तर आणि दोन्ही सेम आलं पाहिजे, त्यामध्ये घोळ आला नाही पाहिजे, त्यामुळे आपण अस्तर जास्त घेतलेले आहे. तर इथून आता आपण स्टार्ट करूया शिवायला. इथे घेऊया आणि हा पार्ट मोठा आहे त्याच्या निम्मं घेतलं तरी चालतं. हे इथून इथपर्यंत आपण ओपन ठेवणार आहोत. तर हे इथे टोकापाशी ठेवून टोक आलं पाहिजे आणि हे इथं घ्यायचं. इथे पक्क करणार आहोत आपण. आणि आता मी ह्याला डबल शिलाई मारून घेणार आहे, वळून पूर्ण एक डबल शिलाई मारून घेते. तर आपली टीप व्यवस्थित घालून झाली आहे आणि आपण इथे ओपन ठेवलेलं आहे, पूर्ण टीप मारलेली आहे. पलटी करून हा घोळ आला नाही पाहिजे, व्यवस्थित आलेला आहे. तर आता आपण हे जास्तीचं आहे ते कट करून घेऊया. असं आपण जास्तीचं कापड कट करून टाकलं आहे.
इथे आपण ठेवले त्याच्यातून हे कापड आपण पलटी करून घेणार आहोत. तर हे आपलं ओपन राहिले तिथे आपण आतमध्ये हे कापड फोल्ड करून आपण अशी टीप घालून घेऊ. ही टीप घालता घालता आपण पूर्ण संपूर्ण साईडला आपण दाब देणार आहोत. आपण संपूर्ण दाब देऊन घेतला आणि इथे ओपन होतं तेही बंद करून टाकलंय. तर आपल्याला इथे पाऊण इंचावर एक मार्किंग करून घेणार आहोत आपण. तर गोल राऊंड मध्ये पाऊण इंचावर घेऊया, एक इंचावर घेतलं तरी चालेल. तर अशा प्रकारे मी ही पाऊण इंचावर पूर्ण मार्किंग करून घेतली आहे. तिथे मी एक टीप घालून घेणार आहे सुरुवातीला, म्हणजे अस्तर आणि ते कापड वेगळं होणार नाही त्यानुसार. तर अशी आपण टीप घालून घेऊया. तर इथे मी अशी टीप घालून घेतली आहे, इथूनही दिसेल अशा प्रकारे, म्हणजे पुन्हा त्याच्यावर टीप मारायला सोपं जाईल आपल्याला, कारण हे दोन कापड असे वेगळे वेगळे होतील म्हणून आपण ही टीप घालून घेतली. तर आपण बॉक्स प्लेट असतात त्या अशा आणि अशी त्याप्रकारे आपण घालत जाणार आहोत. तर इथे सुरुवात करायचं आहे. थोडं झालं की एक प्लेट आपण इकडे घेणार आहोत इकडच्या साईडला आणि एक इकडच्या साईडला घेणार आहोत आणि खालून हे आपलं असं आलं पाहिजे. तर त्याप्रकारे ही घालत जाणार आहोत. अशा प्रकारे आपण पूर्ण घालून घेतली प्लेट, अशा प्रकारे खाली दिसतात. ह्या बॉक्स प्लेटी आहेत एक प्रकारे अशा असतात, त्या घालून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे हे असं खूप छानसं दिसतं. असं दिसायला फ्रिल छान येते ही. आणि हा भाग पण आपला गोलाकार होतो बाळासाठी, डोक्यासाठी, आणि खूप सुंदर दिसतं हे टोपडं. आणि आता हे टोपडं तयारच झाले, हा खालचा भाग येतो. आता इथे आपण दोन्ही साईडला नाडी तयार करणार आहोत. 10 ते 12 घेऊया. हे मी 12 इंच घेतले आणि हे आपलं 1 इंच घेतले, 1.25 इंच. अशा 2 पट्ट्या काढल्या. तर आपण हे इकडे फोल्ड करणार आहोत, इकडे फोल्ड करून पुन्हा हे फोल्ड करून एक टीप घालून घेणार आहोत. तर आपल्या 2 नाड्या झाल्या. तुम्हाला हवे त्या उंचीने घेऊ शकता. चौकोन घेतला, एक त्यामध्ये ठेवायचं आहे असं करून आपल्याला इथे टीप घालायची एक छोटी. आणि हे आपल्याला फक्त खाली खेचायचं. तर हे असं तयार होतं दुसरीला पण. तर आपली नाडी तयार झालेली आहे. तर आपण ह्या टोकाला आतल्या बाजूनी हे इथे फोल्ड करणार आहोत आणि हे इथे लावणार आहोत. अशा प्रकारे नाडी जोडून घेऊया. इकडच्या साईडला तशीच त्याप्रमाणे लावून घ्या. तर अशा प्रकारे ही फ्रीलच येते छान. एक मोठा गोल घेऊन आपण काही न करता अगदी साधं सिंपल टोपडं आहे, खूप छान बसतं, खूप छान होतं. आणि ह्यासाठी इथे नाडी आहे. चला हे छानसं टोपडं झालं आहे. तर हे टोपडं 2 महिन्याच्या बाळाला, 2 ते 3 महिन्याच्या बाळाला येईल. हे खूप छान दिसतं, अशी खूप छान चेहऱ्यावर झालं रे ते. 6 इंच गोल राऊंड आणि इथे 2 इंचाचा कट. अशा प्रकारे घेऊन तुम्ही 1 महिन्याच्या बाळासाठी असं टोपडं सेम शिवू शकता. चला तर ह्या टोपड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.